परीक्षा चालू आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये असणाऱ्या एका सेंटरवर इथं पेपर फुटला आणि त्या प्रश्नपत्रिका लोकांना आधीच मिळाल्या होत्या, मास्क कॉपी सुद्धा। काल आदरणीय देवेंद्र साहेब बोलत असताना 1000 रुपये आम्ही लावतो असं त्यांनी सांगितलं। खरं तर ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय तर त्याच्यावर असं वाटतं की सरकारच योग्य असा निर्णय काढतील अशी अपेक्षा। पण काल जी मास्क कॉपी झाली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। युवा अतिशय स्ट्रेसमध्ये आहेत आणि असं जर मास्क कॉपी होत असेल तर बाकी सेंटरवर जे युवा परीक्षा देतात एका सेंटरवर कॉपी येते आणि मग बाकीच्या सेंटरवर जे युवा अडचणीत येतात अजून सुद्धा पुढच्या 10 दिवसांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। सरकार जे झोपलेलं आहे ते कुठेतरी जाग व्हावं आणि युवांच्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी अशी विनंती या सरकारला आम्ही करतोय। आज सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत। नागपूरमध्ये पण एका सेंटरवर या प्रसंगाने किंवा या अनुषंगाने जाळी पण टाकलेली आहे। तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेश नाही तर भाजप शासित जे काही इतर राज्य आहेत तिथं काही क्लासेस हे भाजपचे पदाधिकारी चालवतात आणि मग त्या क्लासेसमध्ये गेल्यानंतरच तुम्ही पास होता अशी परिस्थिती काही प्रमाणात इतर राज्यांमध्ये आहे। आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर या मास्क कॉपी पेपर फुटीचे प्रकरण बघितले तर जे बाकीच्या राज्यात होतं ते आपलं महाराष्ट्रात सुरू झालं का काय अशी भीती कुठेतरी वाटायला लागली। पण आम्ही युवांची बाजू मांडणार, युवांच्या भवितव्याबरोबर कुणीही खेळू शकत नाही आणि युवकांच्या भवितव्याचा बाजार कुणी मांडू नये याच्यासाठी आम्ही सर्वजण युवकांच्या बाजूने प्रयत्न करत राहू आणि भांडण करत राहू। अधिवेशन संपत आलंय, संपत येईल, उद्याचा शेवटचा दिवस आहे। एमआयडी संदर्भात काय अधिसूचना वगैरे अजूनपर्यंत काढलेली नाही, त्यांना ती काढावी लागेल, ते काढतील। त्यासाठी आजही मी पाठपुरावा करेल, उद्याही पाठपुरावा करेल आणि त्या हेतूतून किती राजकीय दबाव असला तरी युवकांच्या बाजूने ते निर्णय कसे घेतील यासाठी नक्कीच प्रयत्न हे आमच्या बाजूने केले जातील। आणि उद्या सकाळी 1 लाख सह्या ज्या अजून इथं असणाऱ्या युवा आणि पालकांनी केलेलं आहेत ते सुद्धा निवेदन मी आदरणीय मंत्री महोदयांना उद्या देणार आहे। 25,000 दिलेलं आहे त्याची मात्र आतापर्यंत तुम्ही ज्या उद्योगासाठी बांधतात एमआयडीसी तुमच्या मतदारसंघात यावे मात्र गेल्या काही सरकार आल्यापासून जे उद्योग गेले या सगळ्या संदर्भात आज सभागृहामध्ये श्वेतपत्रिका काढली जाते, कसं बघता या श्वेतपत्रिका? एक तर ती श्वेतपत्रिका 2 अधिवेशनपूर्वीच काढणार होते पण जे काय त्यांनी काढले सरकार युवक भूमिका घेत तिथं मोठे प्रोजेक्ट हे कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि आपण कुठेतरी कमी पडतोय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आम्ही जे प्रोजेक्ट गेले बाहेर त्या श्वेतपत्रिकेवर अभ्यास करून आम्ही बोलूच